बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत, त्यामुळे विरोधक या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप करतायत. तसंच राज्यातून मोठ्या प्रमाणात मजुरांचं होत असलेलं स्थलांतर, त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का, अशा सगळ्या प्रश्नांवर शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. वरिष्ठ डॉक्टरांची देखील बदली करण्यात आलेली आहे. विरोधक आरोप करतात की त्यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे, आपली काय प्रतिक्रिया? हे बळीचे बकरे वगैरे शब्द विरोधी पक्षांना सध्याच्या परिस्थितीत वापरणं हे राजकारण आहे. सरकारला सरकारचं काम करतो आपण. हे कोरोनाच्या संदर्भात हे युद्ध किंवा महायुद्ध असं आपण म्हणतो, ही लढाई आहे म्हणतो. त्याच्यामध्ये अनेकदा काही अधिकाऱ्यांचे इकडे तिकडे बदलले जातात, योद्धे बदलले जातात, या फ्रंटवरून त्या फ्रंटवर, त्या फ्रंटवरून पुढल्या फ्रंटवरती. हे युद्धामध्ये होत असतं. या युद्धामध्ये मुंबईसारखं शहर हे अत्यंत असुरक्षित सध्या झालं आहे. त्याच्यामध्ये काही नवीन रचना प्रशासनामध्ये मुख्यमंत्र्यांना करावीशी वाटली, संपूर्ण आढावा घेऊन, तर त्यात राजकारण कसलं आणि बळीचे बकरे कसले? लोकांचे बळी जात आहेत त्याचा विचार आधी करा. स्थलांतरित मजुरांवर देखील राजकारण होत आहे. काल रेल्वे अपघातात ज्या 16 मजूर त्यांचे मृत्यू झाला, त्यावरनं केंद्राची जबाबदारी की राज्याची जबाबदारी? तसेच आता मुंबई पुण्याहून देखील मोठ्या संख्येने मजूर जे आहेत ते आपापल्या राज्यांमध्ये चाललेले आहेत, त्यामुळे जबाबदारी कोणाची, यावरून देखील राजकारण सुरू आहे. जे कोणी राजकारण करतायत त्यांना माझा प्रश्न असा आहे की त्यांनी गुजरात सारख्या राज्यामध्ये सुद्धा मजुरांची अवस्था काय ते पाहायला पाहिजे. गुजरातमधून काही गाड्या सोडल्या तसा महाराष्ट्रातून सुटल्या पाहिजे. ती जबाबदारी रेल्वे मंत्रालयाची आहे, केंद्राची आहे. राज्यातले दोन्ही विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी दिल्लीत जावं आणि प्रधानमंत्री, गृहमंत्री, रेल्वेमंत्री यांना विनंती करावी की महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांसाठी तुम्ही पुढल्या 4-5 दिवसामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, बंगाल, उरिसा अशा ठिकाणी जाण्यासाठी गाड्या सोडाव्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करतायत. ही निवडणूक बिनविरोध होईल का? कारण काँग्रेस 6व्या उमेदवारासाठी आग्रही आहे. 6व्या किंवा 7वा उमेदवार असेल तो असेल, पण मला असं वाटतं सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणूक जी होते ती महत्वाची. ती बिनविरोध होणं हे सगळ्यांच्या फायद्याचं आणि सोयीचं, विशेषतः राज्याच्या फायद्याचं आहे. जर निवडणुकीसाठी एखादा दादा उमेदवार टाकला तर परत निवडणुका घ्याव्या लागतील. त्यासाठी सर्व आमदारांना महाराष्ट्रातून त्यांचे त्यांचे जिल्हे आणि तालुके सोडून इथे बोलवावं लागेल. त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत. तर मला वाटतं काँग्रेस हा एक समंजस पक्ष आहे, त्यांना सामाजिक भान आहे, त्यांना महाराष्ट्राची काळजी आहे, त्याच्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक महत्वाची बातमी आहे, कल्याण वाडेघर या डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे. वाडेघर डम्पिंग शेजारी धुराचे लोट बघायला मिळत आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न पण सुरू आहेत, पण खूप मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे धुराचे लोट आता आजूबाजूला पसरत आहेत आणि त्याचा येणा जाणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. आजूबाजूला वसाहत आहे, तिथं त्रास होऊ शकतो. पण कल्याणमधील कल्याण वाडेघर या डम्पिंग ग्राउंडला आग लागलेली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.